श्री दत्तगुरूंच्या पादुकांचे महत्त्व। आज आपण श्री दत्तगुरूंच्या पादुकांचे महत्त्व तर जाणणार आहोतच, पण श्री दत्तगुरूंच्या मूळ पादुका किती आहेत आणि त्या कोठे आहेत हेही जाणणार आहोत। श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या मूळ पादुका तीन ठिकाणी आहेत। संन्यास घेऊन जेव्हा श्री नृसिंह सरस्वती घराबाहेर पडले तेव्हा प्रथमतः ते औदुंबर या स्थानी आले। तेथे त्यांनी आपला पहिला चतुर्मास करून अनुष्ठानाला प्रारंभ केला। याच ठिकाणी श्री नृसिंह सरस्वतींनी आपल्या पादुका ठेवल्या। त्या पादुकांना विमल पादुका असे म्हटले जाते। विमल म्हणजे स्वच्छ, विमल म्हणजे निर्मळ, विमल म्हणजे शुद्ध असा भावार्थ होतो। म्हणजेच येथील अनुष्ठानापासूनच त्यांनी आपल्या स्वतःसाठी नव्हे पण आम्हाला तुम्हाला येथील अनुष्ठानाचे महत्त्व कळावे यासाठी उपासनेतील शुद्ध निर्मळ स्वच्छ अशा अंतर्मनाचे स्वरूप त्यातून सूचित केले असावे। कारण अनुष्ठानासाठी सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुद्ध निर्मळ आणि स्वच्छ अंतःकरण हीच असते। उपासनेची प्रगती ही या अशा मनोधारणेतूनच होत असते। पुढे श्री नृसिंह सरस्वती महाराज हे नरसोबाची वाडी येथे गेले। तेथे त्यांनी 12 वर्ष तप केले। तेथील पादुकांना मनोहर पादुका असे म्हटले गेले। तपश्चर्येने प्राप्त होणारी प्रसन्नता तिथे अभिप्रेत असावी म्हणूनच त्यांना मनोहर पादुका असे म्हटले। जेव्हा तपश्चर्या किंवा अनुष्ठान हे अधिकाधिक काळ होते तेव्हा ही मनाची किंवा चित्ताची प्रसन्नता मुखावर विलसत असते। दत्तगुरूंचे हे प्रसन्न दर्शन घडून आपले मनही प्रसन्न होते। ही प्रसन्नता आनंद स्वरूपातही असते। त्यांचे आणखीही एक कारण असे की स्वतः श्री गुरूंनी सांगितले की तुम्हा सहित औदुंबर आमुच्या पादुका मनोहर पूजा करीती जे तत्पर मन कामना पुरती जाणा। त्यानंतर श्री नृसिंह सरस्वती महाराज गाणगापूर येथे आले। प्रथम त्यांनी संगमावर 24 वर्ष अनुष्ठान केले। राजाने त्यांना गावात येण्याची प्रार्थना केली व गाजत वाजत त्यांना गावात आणले। तेथेच सध्याचा मठ आहे। श्री शैल्य पर्वतात जाऊन पाताळ गंगे पलीकडील कर्दळीवनात ते गुप्त झाले। पण त्यापूर्वी त्यांनी त्या मठात आपल्या पादुका ठेवल्या। त्यास निर्गुण पादुका असे म्हटले जाते। निर्गुण म्हणजे परब्रह्मस्वरूप, तसेच गुणातीत अवस्थेतील अवतारित असाही भावार्थ आहे। सत्व रज तम या त्रिगुणापलीकडे गेलेले हे अवतारी सत्पुरुष परब्रह्माशीच एकरूप झालेले असतात। त्यांच्या निर्गुण पादुकांची पूजा आराधना केल्यास निर्गुण सगुण असे दर्शन होते। सायनदेवाकडील करुणा पादुका। श्री नृसिंह सरस्वती महाराज यांचे 4 पट्ट शिष्य होते। ते म्हणजे सायनदेव, नंदीनामा, नरहरी, सिद्धमुनी हे होत। सिद्धमुनी हे सतत महाराजांच्या बरोबरच वावरत असल्याने त्यांना अनेक गोष्टी ठाऊक होत्या। त्या त्यांनी आपले शिष्य नामधारक यांना सांगितल्या। त्यामुळे सिद्धमुनी नामधारक संवाद डोळ्यापुढे ठेवूनच सरस्वती गंगाधर यांनी श्री गुरुचरित्र ग्रंथ लिहिला। महाराजांनी आपल्या पादुका सायनदेव यांना पूजेसाठी दिल्या होत्या। सायनदेव त्याची नित्य पूजा करीत असत, त्यामुळे त्या पादुका त्यांच्या कडगंजी येथील घरातच ठेवलेल्या होत्या। पुढे म्हणजे अलीकडे 1955 परमपूजनीय श्री गुरुनाथ बाबा दंडवते महाराज कडगंजीला आले असताना त्यांच्या वंशजांनी त्यांना ह्या पादुका दाखविल्या।
त्यांनी या पादुकांचे नामकरण करुणा पादुका असे केले। या पादुका सध्या देवस्थानातील श्री दत्तात्रयांच्या मूर्तीजवळच ठेवलेल्या आहेत।